नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्र हो। गेल्या कित्येक दिवसापासून आपण घरूनच शिक्षण घेतो। तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की हा आता तिसरा मी लेसन सोलर सिस्टीमच्या बाबतीतला घेतो। गेल्या दोन लेसनमध्ये आपण सोलर सिस्टीम कशा पद्धतीने काम करते, रिन्युएबल एनर्जीचा विचार केला, आपण कन्व्हेन्शनल एनर्जीचा विचार केला, आणि मग नव्यानं आता आधुनिक काळामध्ये किंवा पुढचं भविष्य म्हणून आपण सोलर सिस्टीमचा विचार करतो। तर या सूर्याचा जो सूर्य हा जो ऊर्जेचा आपल्या पृथ्वीतलावरच्या सर्व प्राणीमात्रांसाठी जो महत्त्वाचा सोर्स आहे, त्याचा जर इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी जर युटिलाइज करता आलं, त्याचा वापर करता आला, या दृष्टीनं जे प्रयत्न झाले ते बऱ्यापैकी यशस्वी झालेले आहे आणि पुढच्या काळामध्ये हा मेन सोर्स राहणार आहे इलेक्ट्रिसिटी जनरेशनचा, सोलर एनर्जी। तर त्या दृष्टीनं जे काही पावलं विज्ञानाने टाकलेले आहेत, त्या हिशोबाचा जो काही आपला स्टडी आहे तो गेल्या दोन लेसनमध्ये आपण पाहिलेलाच होता, त्याचं महत्वही लक्षात घेतलेलं होतं, आणि त्याकरता लागणाऱ्या ज्या काही घटक आहे, फोटोव्होल्टेइक सेल असतील, पी व्ही सेल ज्याला म्हणू आपण, आणि एकूण त्याचे अरेस कसे असतात, त्याचे पॅनल्स कसे असतात, याबद्दलची आपण संबंध डिटेल्समध्ये चर्चा मागच्या दोन लेसनमध्ये केलेली होती। हा ऊर्जेचा विषय आहे आणि आज आनंद वाटतो की आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, त्यांच्या ऊर्जेवर, त्यांनी दिलेल्या मार्गावर, त्यांनी दिलेल्या संविधानाच्या ऊर्जेवर हे राष्ट्र उभारलेलं आहे। तर मी त्यांना या निमित्तानं आज इथे भावपूर्ण वंदन करतो, त्यांच्यासमोर नतमस्तक होतो आणि आपल्या या लेसनला आपण सुरुवात करूया। तर पी व्ही सिस्टीम अँड सोलर चार्जर चार्ज कंट्रोलर असा आपण आजचा हा टॉपिक घेणार आहोत की सोलर सिस्टीम अँड सोलर चार्ज कंट्रोलर काय असलं पाहिजे। तर याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह काय असेल तर डिस्क्राईब एसपीव्ही सिस्टीम, नंतर लिस्ट द टाईप ऑफ एसपीव्ही सिस्टीम, नंतर डिफरेन्शिएट एसपीव्ही सिस्टीम, नंतर कन्व्हेन्शनल पॉवर आणि डिफरन्स याच्यातला आपण बघूया, किंवा डिफाईन चार्ज कंट्रोलला आपण कसं चार्ज करू शकतो याबद्दलचं जितकं शक्य होईल तितकं आपण यामध्ये विचार करू, नंतर लिस्ट टाईप ऑफ सोलर चार्ज कंट्रोल, नंतर एक्सप्लेन वर्किंग ऑफ सोलर चार्जर कंट्रोल आणि अप्लिकेशन्स असे ते ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी सर्व या लेसनच्या दरम्यान राहणार आहे। होऊ शकते एक लेसनचे दोन लेसन होतील, परंतु आपल्याला सर्व पाहत असताना या ठिकाणी मी तुम्हाला आणखी महत्त्वाचं सांगू यासाठी की ह्या लेसन होत असताना सुरुवात सोबतच तुम्हाला वाचनसुद्धा करायचं। नेहमीनं जे पुस्तकं आपल्याला डिझाईन करून दिलेले आहे त्या पुस्तकातलं चौथ्या सेमिस्टर करता थिअरीचं इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिक या करता जे पान नंबर 130 वर जवळपास दिलेलं आहे, हे जर तुम्ही डाउनलोड केले तर तुम्हाला आणखी त्याचा फायदा होईल आणि तुम्ही सोबतच या ज्या ब्लॉक डायग्राम वगैरे आहेत त्या चांगला स्टडी करू शकता। हा लेसन ऐकत सुरुवातीला तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता। तर जे आहे एसपीव्ही सिस्टीम म्हणजे काय, तर याचं आपण इंट्रोडक्शन जर पाहिलं तर सोलर फोटोव्होल्टेइक मीन्स जनरेशन ऑफ व्होल्टेज फ्रॉम सनलाईट, तर एसपीव्ही म्हणजे सोलर फोटोव्होल्टेइक फोटो पी व्ही सिस्टीम जे आपण आधी पाहत होतो, तर आता सी एस पुन्हा लागलेला एसपीव्ही सिस्टीम सोलर फोटोव्होल्टेइक सिस्टीम। तर सोलर फोटोव्होल्टेइक मीन्स काय, तर जनरेशन ऑफ व्होल्टेज फ्रॉम सनलाईट म्हणजे सूर्याच्या प्रकाशापासून व्होल्टेज निर्माण करणे, या सिस्टीमला आपण एसपीव्ही सिस्टीम असं म्हणू शकतो। तर फोटोव्होल्टेइक सेल्स आर ऑल्सो कॉल्ड सोलर सेल अँड दिस कॉल्स कन्वर्ट अँड देन दिस सेल्स कन्वर्ट लाईट एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी। हे वारंवार एवढ्यासाठी सांगतो की लाईट एनर्जीचं कन्वर्शन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करण्याचं काम जो आहे तो हा सेल करतो, म्हणजे प्रकाश ऊर्जेचं रूपांतर हे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित करण्यासाठी जो महत्वाचा काम करतो तो फोटोव्होल्टेइक सेल करतो। आता याच्यावर आपण चर्चा केली, सेल्सपासून जसे आपण बॅटरी बनवतो तसे इथं मॉड्यूल्सचे अरे अशा पद्धतीनं आपण त्या सगळ्या जास्तीत जास्त कशी सूर्यापासूनची ऊर्जा आपण घेऊ शकतो। दो द फोटोव्होल्टेइक सेल्स कॅन बी प्रोड्यूस इलेक्ट्रिक एनर्जी इन दिस प्रेझेन्स ऑफ लाईट
बट कॅन नॉट स्टोर इट. हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा की फोटोवॉल्टिक सेल कॅन प्रोड्यूस इलेक्ट्रिक एनर्जी इन द प्रेझेन्स ऑफ लाईट, म्हणजे ज्यावेळेस सूर्यप्रकाश उपलब्ध आहे त्यावेळेस फोटोवॉल्टिक सेल हा एनर्जी प्रोड्यूस करतो, इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस करतो. परंतु सूर्यप्रकाश नसताना जर वापरायचा असेल तर तो फोटोवॉल्टिक सेल मात्र काही त्याचा एनर्जी स्टोअर करत नाही. पुन्हा एक वाक्य महत्वाचं वाचून तुम्हाला देतो पुन्हा. दो द फोटोवॉल्टिक सेल कॅन प्रोड्यूस इलेक्ट्रिक एनर्जी इन द प्रेझेन्स ऑफ लाईट बट कॅन नॉट स्टोअर इट. ॲज सून ॲज द सोर्स ऑफ लाईट इज रिमूव्ह द स्टॉप जनरेटिंग इलेक्ट्रिकल एनर्जी. सूर्यप्रकाश जर गेला तर ते निर्मितीचं काम ठप्प पडतं. इट इज नोन फॅक्ट दॅट सनलाईट इज नॉट अवेलेबल थ्रू आउट द डे. आणि सगळ्यांना माहिती आहे की 24 जे तास असतात आपण दिवसाचे म्हणून, ते 24 तास काही सूर्य नसतो हे सगळ्यांना माहित आहे. रात्र होते, सायंकाळ झाल्यानंतर रात्र होते आणि मग त्या ठिकाणी सूर्य हा पश्चिमेला मावळून जातो आणि मग आपल्याला सूर्यप्रकाश जो दिवसाला मिळतो तसा मिळत नाही. सूर्य मावळतो याच्यामध्ये पण पुन्हा एक मी महत्वाची गोष्ट सांगतो. सूर्य मावळतो हे पृथ्वीच्या दृष्टीनं आहे, परंतु पृथ्वी ही सूर्याच्या, म्हणजे आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती पृथ्वीची बाजू सूर्याच्या दुसऱ्या बाजून जातं, म्हणजे पृथ्वीची दुसरी बाजू ज्या ठिकाणी सूर्यासमोर असेल तिथं दिवस उगवलेला असतो. सूर्य हा या सोलर सिस्टीमच्या केंद्रस्थानी स्थिर आहे आणि हे जे ग्रह आहेत हे ग्रह त्याच्या भोवती फिरत असतात. पृथ्वीची जी स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरताना दोन गत्या पृथ्वीला आहेत, याला एक परिवलन म्हणतो आणि एक परिभ्रमण म्हणतो. स्वतःभोवती जेव्हा फिरत जाते आणि 24 तासांमध्ये स्वतःभोवती फिरते आणि एका संबंध वर्षात पूर्ण सूर्याचा एक परिक्रमा ती कम्प्लीट करते, त्याला आपण वर्ष म्हणतो. आणि एका दिवशी स्वतः पृथ्वीभोवती जी फिरते स्वतःभोवती आणि सोबत फिरत असतानाच ती सूर्याभोवती पण फिरत असते हे काही नव्यानं सांगण्याची गोष्ट नाही. याच्यामुळेच पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाली, याच्यामुळेच परिवलन आणि परिभ्रमणामुळे ऋतू होतात पृथ्वीवर, म्हणजे जसं हिवाळा ऋतू असेल, उन्हाळा ऋतू असेल, पावसाळा असेल. आपल्या भारताच्या हिशोबाने हे 3 ऋतू आहेत, बाकी काही देश आहेत जिथे 2 ऋतू आहेत, कुठे 4 किंवा 5 ऋतू, एवढ्या पद्धतीनं त्या त्या भौगोलिक स्थितीनुसार ते होतं. तर ते एवढ्यासाठी मी इथं मुद्दा क्लिअर केला. इट इज देअर फॉर एसेन्शियल दॅट देअर शुड बी सम डिव्हाइस विच कॅन स्टोअर द इलेक्ट्रिक प्रोड्यूस बाय एसपीव्ही सेल सो दॅट इट मे बी युटिलाइज व्हेनेव्हर रिक्वायर्ड. म्हणजे सूर्यप्रकाश पूर्ण वेळ उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला अशा पद्धतीची एक गरज, सिस्टीमची गरज पडते की ज्यावेळेस सूर्यप्रकाश उपलब्ध नाही तेव्हा जो सूर्यप्रकाश ज्या काळामध्ये उपलब्ध होता तो सूर्यप्रकाशाचं जी इलेक्ट्रिकल ऊर्जेमध्ये किंवा विद्युत ऊर्जेमध्ये जे रूपांतरित केलेलं आहे ती कुठेतरी स्टोअर करून मग नंतर त्याला प्रकाश नसताना वापरण्याची आपल्याला गरज पडते. इट इज देअरफॉर एसेन्शियल दॅट देअर शुड बी सम डिव्हाइसेस विच कॅन स्टोअर द इलेक्ट्रिक प्रोड्यूस बाय एसपीव्ही सेल सो दॅट इट मे बी युटिलाइज व्हेनेव्हर रिक्वायर्ड, म्हणजे आपल्या गरजेनुसार आपल्याला वापर. द स्टोरेज बॅटरी आर मेनली यूज फॉर दिस पर्पज. तर याकरता बॅटरी, स्टोरेज बॅटरी यांचा वापर केला जातो. आणि जनरली आपण जो बॅटरी फर्स्ट सेमिस्टरला चॅप्टर शिकलो तर बॅटरी काय करतं, विद्युत ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करतं आणि रासायनिक ऊर्जेच्या स्वरूपात त्या ठिकाणी तुम्हाला डीसी म्हणजे डायरेक्ट करंटच्या स्वरूपात तिथं एनर्जी स्टोअर राहते आणि मग ती आपण वापरतो. जसं मोबाईलमध्ये बॅटरी आपण एकदा चार्ज केली की संबंध दिवसभर मग आपण त्या ऊर्जेच्या जोरावर आपला मोबाईल काम करत असतो. पुन्हा आपण तो डिस्चार्ज झाली बॅटरी पुन्हा एसीपासून ती बॅटरी डीसी मध्ये कन्व्हर्ट करून डीसी स्टोअर करून पुन्हा वापरतो. तुम्हाला सगळ्यांना प्रिन्सिपल माहित आहे. तर दिस बॅटरी कन्व्हर्ट द इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट बाय द एसपीव्ही सेल इन टू केमिकल एनर्जी अँड डिलिव्हर्ड बॅक फॉर यूज ऑफ कन्व्हर्टिंग द केमिकल एनर्जी बॅक इलेक्ट्रिकल एनर्जी. तर सेल जो फोटोवॉल्टिक सेल आहे हा तर सेल सनलाईटचं घेऊन त्याची इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये रूपांतर करणार पीव्ही सेल किंवा त्याला सोलर सेल म्हणून. आता सेल आता हा आपण सोलर सेल बाबतीत विचार, जनरल सेल जो आपण नेहमीचा बॅटरीसाठी वापरतो तो सेल त्याच्यामध्ये केमिकल एनर्जी विद्युत ऊर्जेतून आपण केमिकल एनर्जीच्या स्वरूपात साठवतो. या ठिकाणी विद्युत ऊर्जा न वापरता आपण काय करणार आहोत, सूर्यप्रकाशाची ऊर्जा घेऊन त्या सेलच्या मार्फत ज्या काही बॅटरीज आहेत त्या चार्ज करू. हा फरक लक्षात ठेवा. म्हणजे इथं विद्युत ऊर्जा वापरायची नाही मग तर अर्थच राहिला नाही त्या गोष्टीला. म्हणजे सूर्याचा प्रकाशाच्या रूपात जो सेल आहे सोलर सेल किंवा फोटोव्होल्टेइक सेल आहे तो घेऊन तो प्रोव्हाइड करायचा आपल्या बॅटरीला.
आणि बॅटऱ्यांमध्ये तुम्हाला माहित आहे बॅटरी म्हणजे जनरल आपली ज्या बॅटरी आपण वापरतो सेल अनेक सेल एकापेक्षा जास्त सेल वापरली तर त्याची बॅटरी बनतो. तर त्या बॅटरीमध्ये आपण काय करणार सूर्यप्रकाशातून जो सेल पीव्ही सेल जो आहे तो जो ऊर्जा निर्माण करेल ती ऊर्जा आपण त्या बॅटरीमध्ये स्टोअर करू. बरं बॅटरीचा काय उपयोग हे पुन्हा वारंवार सांगत आहोत कारण का रात्रीच्या वेळेस जेव्हा सूर्यप्रकाश नसेल तेव्हा आपल्याला जर विजेचा वापर लागला तर मग अशा वेळेस कारण सूर्यप्रकाशाच्या काळामध्ये पीव्ही सेल आहे तो डायरेक्ट तुम्ही जर वापर केला तर तो देऊन टाकेल तुम्हाला ऊर्जा जी आहे ती प्रोव्हाइड करेल. परंतु अब्सेंटी सनच्या अब्सेंटीमध्ये किंवा पावसाळ्याची गोष्ट नाही ज्यावेळेस काळामध्ये थोडा वेळ समजा जर सूर्यप्रकाश उपलब्ध झाला तर त्या दरम्यान आपण काय करू आपल्या ज्या बॅटरीज आहेत त्या बॅटरी चार्ज करू आणि त्या बॅटरीचा जो चार्ज केलेला आहे किंवा ते स्टोअर झालेली एनर्जी आहे पुन्हा ती इन्व्हर्टरच्या मार्फत आपण आपल्या घरच्या अप्लायन्सेसला वापरण्याकरता यूज करू. हा या ठिकाणी मुख्य मुद्दा आहे. तर दिस बॅटरी कन्वर्ट द इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेटेड बाय एसपी सेल इंटू केमिकल एनर्जी कारण आपल्याला माहित आहे सेलमध्ये किंवा बॅटरीमध्ये याच्यामध्ये आपण जे रसायनं वापरतो ते रसायन चार्ज होतात. तर आपण ते बॅटरी चॅप्टरमध्ये पुन्हा तुम्ही रिकॉल करू शकता त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण अंतर्भूत केलेल्या होत्या. दिस बॅटरी कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी बॅक टू एसपीव्ही सेल इंटू केमिकल एनर्जी अँड डिलिव्हर बॅक टू द यूज ऑफ कन्वर्टिंग द केमिकल एनर्जी बॅक टू इलेक्ट्रिकल एनर्जी यासाठी इन्व्हर्टर लागतं. दस द एसपीव्ही पॉवर सोर्स इज नॉन कन्व्हेन्शन एनर्जी सोर्स कम्पेअर्ड ऑफ एसपी मॉड्यूल विच कन्वर्ट सोलर एनर्जी म्हणजे सनलाईट डायरेक्टली इंटू डीसी इलेक्ट्रिक टू चार्ज द बॅटरी. अच्छा झाला दो अ चार्ज कंट्रोलर द चार्ज कंट्रोलर यूज फॉर दिस चार्जिंग प्रोसेस. तर या सगळ्या चार्जिंग प्रोसेसमध्ये चार्ज कंट्रोलरचा एक महत्वाचा भाग या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. तर त्या एसपीव्ही सिस्टीम जे सोलर फोटोवोल्टिक जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमचे तीन महत्वाचे भाग येतात. एक तो स्टँड अलोन सिस्टीम, दुसरा येतो हायब्रिड सिस्टीम आणि तिसरा येतो ग्रीड कनेक्शन सिस्टीम. तर स्टँड अलोन सिस्टीम मध्ये काय द एंटायर पॉवर इज जनरेटेड बाय एन एसपीव्ही अरे अँड स्टोर इन बॅटरी टू बी प्रोव्हाइडेड इन रिप्रेझेंट रिस्पॉन्स टू डिमांड. तर यामध्ये या ठिकाणी स्टँड अलोन सिस्टीम आहे जी स्टँड म्हणजे काय आपण एका ठिकाणी स्टँड बाय सिस्टीम म्हणतो ना ज्या ठिकाणी आपल्याला स्थिर ठेवावी लागते. तर तिच्यामध्ये जर तुम्ही आकृतीमध्ये मी तुम्हाला थोडं दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी हा जो ब्लॉक डायग्राम आहे हा इकडचा याच्यामध्ये एसपीव्ही अरे म्हणजे सोलर फोटोवोल्टिक जे अरे आपण वापरला नंतर MPPT असा एक ब्लॉक दाखवला. MPPT म्हणजे काय तर मॅक्झिमम पॉवर पॉईंट ट्रॅकिंग आणि याच्यानंतर हा चार्ज कंट्रोलर येतो आणि मग बॅटरी बँक जे आपण ज्याच्यामध्ये स्टोअर करणार आहे ते आणि यावर जर गेलं तर आपल्याला दिसतं की इन्व्हर्टर लावलेला आहे आणि एक डीसी लोड दिसत आहे. तर हा जो इन्व्हर्टर आहे हा इथं जो ब्लॉकमध्ये दाखवलेला आहे हा इन्व्हर्टर काय करणार डीसीचं पुन्हा एसीमध्ये रूपांतर करणार अशा पद्धतीनं तो काम करणार. तर याच्यामध्ये हायब्रिड सिस्टीम काय आहे ॲडिशन टू एसपीव्ही आर ए अदर मीन्स सच अँड एसी मीन्स विंड अँड डिझेल जनरेशन आल्सो यूज टू सप्लाय पॉवर. तर यामध्ये जर आपण गेलो तर त्यामध्ये पुन्हा तुम्हाला हायब्रिड सिस्टीमची आकृती दिसते. याच्यामध्ये पुन्हा पाहाल तर एसपीव्ही अरे सिस्टीम आहे MPPT आहेच आहे नंतर इन्व्हर्टर आहे बॅटरी आहे चार्ज कंट्रोल आहे रेक्टिफायर आहे आणि ऑक्झिलरी जनरेटर आहे. तर ही झाली हायब्रिड सिस्टीम. नंतर ग्रीड कनेक्शन सिस्टीम कशा पद्धतीनं असते तर इन सच सिस्टीम द आउटपुट ऑफ एसपीव्ही पॅनल्स प्लेन्स इज कनेक्टेड टू द ग्रीड अँड दीज देअर इज नो स्टोरेज बॅटरी मीन्स इज यूज टू केप्ट अकाउंट इम्पोर्टेड एक्सपोर्टेड पॉवर बाय द युजर. यामध्ये डायरेक्ट तुम्हाला एसपीव्ही अरे लिहिलेला दिला अरे म्हणजे आपल्या वरतं जे छतावर जिथे सूर्यप्रकाश जास्तीत जास्त तुम्हाला मिळेल अशा ठिकाणी आपण ते सोलर सेल किंवा त्याचे अरे किंवा त्याचे मॉड्यूल्स आपण लावतो. नंतर MPPT जे मॅक्झिमम पॉवर जो आहे पॉवर ट्रॅकिंग जो आहे MPPT सिस्टीम जे आहे आणि मग इन्व्हर्टर आता हे ग्रीड कनेक्शन सिस्टीममध्ये या पद्धतीने होईल. आता नंतरचा मुद्दा येतो याच्यामध्ये सोलर चार्ज कंट्रोलरचा. द सोलर चार्ज कंट्रोलर इज फंडामेंटली अ व्होल्टेज ऑर करंट कंट्रोलर टू चार्ज द बॅटरी अँड इलेक्ट्रिकल सेम फ्रॉम ओव्हर चार्जिंग. आता सूर्यप्रकाश दिवसभर संबंध ओव्हर राहील आणि त्याचं जर युटिलायझेशन नसेल बॅकअप जर नसेल तर त्या बॅटऱ्या निकामी होण्याची शक्यता असते ओव्हर चार्ज होण्याची शक्यता असते कारण
बॅटरी चार्ज आणि डिस्चार्ज होत राहिली पाहिजे. आपण जर एखादं नुसतं स्टोअर करून ठेवलं आणि स्टोअरच सातत्याने सुरू आणि त्याचा यूज नाही आहे तर बॅटरी फुल चार्ज ओव्हर चार्ज होईल आणि त्या बॅटरीमध्ये काही डिफेक्ट निर्माण होतात. म्हणून चार्ज कंट्रोलर सुद्धा आवश्यक असतं. आपल्या घरी इन्व्हर्टर असेल, बहुतांशीच्या घरी कोणाच्या घरी असेल किंवा ऑफिसमध्ये असेल तर त्या ठिकाणी पण चार्ज कंट्रोल असतं. कारण एक स्पेसिफिक चार्ज त्याची जी एम्पियर आवरची जी सिस्टीम आहे त्याची दिलेली लिमिट आहे ती क्रॉस होऊ नये म्हणून मग चार्जिंग त्या ठिकाणी स्टॉप करावं लागतं. तर सोलर चार्ज कंट्रोलर इज फंडामेंटली व्होल्टेज ऑर करंट कंट्रोलर टू चार्ज द बॅटरी आणि इलेक्ट्रिकल सेल्स फ्रॉम ओव्हर चार्जिंग. इट लिमिट द रेट ॲट विच द व्होल्टेज किंवा करंट इज चार्ज ऑर डिस्चार्ज फ्रॉम बॅटरी. इट इज ऑल्सो चार्ज रेग्युलेटर ऑर बॅटरी रेग्युलेटर असा सुद्धा शब्द त्याला आहे. तर त्या टाईप्स कोण्या प्रकारचे असतात त्याच्यामध्ये तर सोलर चार्ज कंट्रोलरचे पण सुद्धा काही प्रकार आहेत. त्यातला एक आहे एक सिम्पल वन ऑर टू स्टेज कंट्रोल. नंतर दुसरा आहे PWM म्हणजे पल्स विड्थ मॉड्युलेशन. आणि मग तिसरा प्रकार आहे तो मॅक्झिमम पॉवर पॉईंट ट्रॅकिंग MPPT. तर यातला पहिला आहे सिम्पल वन ऑर टू स्टेज कंट्रोल्स म्हणजे काय. इट हॅज शंट ट्रान्झिस्टर टू कंट्रोल द व्होल्टेज इन वन ऑर टू स्टेप. या ठिकाणी एक शंट जोडण्याची पद्धत आहे. ट्रान्झिस्टर लावला जातो तो कंट्रोल करतो पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये. जर जास्त ट्रान्झिस्टर एकापेक्षा जास्त वापरले तर दोन स्टेपमध्ये. दिस कंट्रोल बेसिकली जस्ट शॉर्ट द सोलर पॅनल वेन द सर्टन व्होल्टेज अराईव्ह डॅट. तर तो त्या ठिकाणी शॉर्ट करून टाकतो. नंतर PWM जो आहे पल्स विड्थ मॉड्युलेटेड. दिस इज ट्रेडिशनल टाईप चार्ज कंट्रोल. ट्रेडिशनल म्हणजे परंपरेने आपण जे वापरत आलेलो आहे आतापर्यंत तो कंट्रोल. फॉर इन्सिस्टंट अँथॅक्स ब्लू स्काय अँड सोस ऑन दीज आर एसेन्शियल इन इंडस्ट्री स्टँडर्ड नाव. तर PWM स्टँडर्ड इंडस्ट्रीच्या हिशोबाने लावा लागतं. नंतर मॅक्झिमम पॉवर पॉईंट ट्रॅकिंग असतो. द MPPT सोलर चार्ज कंट्रोल इज किप्ट इज द स्पार्किंग स्टार टुडेज सोलर सिस्टीम. हा फार महत्वाचा या नंतरच्या आधुनिक काळामध्ये MPPT सिस्टीम जी आहे याचा लॉंग फॉर्म पण विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे तू लक्षात ठेवा मॅक्झिमम पॉवर पॉईंट ट्रॅकिंग MPPT. तर MPPT सोलर चार्ज कंट्रोलर इज द स्पार्किंग स्टार ऑफ टुडेज सोलर सिस्टीम. दिस कंट्रोल्स ट्रूली आयडेंटिफाय द बेस्ट वर्किंग व्होल्टेज अँड एम्पियरेज ऑफ द सोलर पॅनल एक्झिबिट अँड मॅच दॅट विथ द इलेक्ट्रिकल सेल्फ बँक. द आउटकम इज एक्स्ट्रा 10 to 30% मोर पॉवर आउट ऑफ सन ओरिएंटेड क्लस्टर वर्सेस पी पल्स विड्थ मॉड्युलेशन कंट्रोलर. इट इज युजली वर्थ द स्पेक्युलेशन फॉर एनी सोलर इलेक्ट्रिकल सिस्टीम ओवर 200 watt. तर या ठिकाणी असं डिस्क्रिप्शन त्याचं या ठिकाणी दिलेलं आहे. आता हा कसा काम करतो वर्किंग ऑफ सोलर चार्ज कंट्रोलर तर त्याचं माहिती पण. द मोस्ट एसेन्शियल चार्ज कंट्रोलर बेसिकली कंट्रोल द डिवाइस व्होल्टेज अँड ओपन द सर्किट हॉल्टिंग द चार्ज. कंट्रोल करायचं करंट किंवा व्होल्टेजला. वेन द बॅटरी व्होल्टेज असेंट टू अ सर्टन लेवल. एक त्याची जी बॅटरी 12 व्होल्टची असेल की 71 लावलेलं असेल त्याची जी लेवल ठरली आहे तेवढं झालं की त्याचं काम थांबवायचं. मोर चार्ज कंट्रोलर्स युटिलाइज अ मेकॅनिकली रिले टू ओपन ऑर शट द सर्किट. बंद करणे किंवा चालू करणे हे काम त्याचं आहे. तर या ठिकाणी एक टेबल पण दिलेलं आहे. जनरली सोलर पॉवर सिस्टीम युटिलाइज 12 व्होल्ट बॅटरी. तर या ठिकाणी 12 व्होल्ट DC इथे व्होल्टेज सेल किंवा बॅटरी म्हटलं की त्या ठिकाणी DC लक्षात ठेवत जा. तर या ठिकाणी 12 व्होल्टच्या बॅटऱ्या वापरल्या जातात. सोलर पॅनल कॅन कन्वे मच मोर व्होल्टेज दॅन अब्लिक टू चार्ज द बॅटरी. द चार्ज व्होल्टेज क्लाउड बी केप्ट ॲट बेस्ट लेवल. तर अशा पद्धतीनं सोलर चार्ज कंट्रोलर कॅन ऑल्सो कंट्रोल द रिव्हर्स पॉवर फ्लो. द चार्ज कंट्रोलर कॅन डिस्टिंग्विश वेन नो पॉवर इज ओरिजिनेटिंग फ्रॉम सोलर पॅनल अँड ओपन द सर्किट सेपरेटिंग द सोलर पॅनल फ्रॉम द बॅटरी डिवाइस अँड हॉल्टिंग द रिव्हर्स करंट फ्लो. म्हणजे त्या सगळं संबंध चार्ज आणि डिस्चार्जचे जे व्यवस्था आहे याच्यामध्ये सांगण्याची महत्वाचा विषय आहे की या संबंध याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हा जो चार्ज कंट्रोलर करतो. हा जो चार्ज कंट्रोलर आहे हा सूर्यापासून किती पद्धतीनं ऊर्जा येत आहे. आता कसं होतं की संबंध वर्षभर की सारख्या पद्धतीनं सूर्याची ऊर्जा मिळते असं नाही. कधी आभाळ असतं, कधी पावसाळा असतो, कधी उन्हाळा असतो, त्यावेळेस खूप सारी ऊर्जा मिळतं. कधी हिवाळा ऋतू येतो, बऱ्याचदा विजेचा वापर सुद्धा कमी अधिक प्रमाणावर असतो. म्हणजे उन्हाळ्यामध्ये जरा जास्त वापर असेल, पावसाळ्यात त्या हिशोबाने कमी असेल.
तर सूर्यप्रकाशही त्यावेळेस कमी असतो. तो सगळ्या सोलरपासून किंवा सूर्य ऊर्जापासून मिळणारा जे आहे ते त्या करंट आणि व्होल्टेजला कंट्रोल करणे, जेणेकरून आपल्या बॅटरीज पण चांगल्या राहतील ज्याच्यातून आपण स्टोअर करतो. आता बॅटरीचा विषय संपूर्ण समजलाच असेल तुम्हाला, बॅटरी का पाहिजे, कारण ज्यावेळेस सूर्यप्रकाश उपलब्ध नाही तेव्हा आपल्याला जर या इलेक्ट्रिकचा वापर करायचा असेल तर आपल्याला ही जी सूर्यापासून मिळणारी जी पी व्ही सेलच्या मार्फत जी ऊर्जा आहे ती साठवून ठेवावी लागते, आणि त्या ठिकाणी मग ती साठवलेली पुन्हा इन्व्हर्टरच्या मार्फत पुन्हा त्या डीसीतून, म्हणजे केमिकल एनर्जीच्या स्वरूपात जी बॅटरीमध्ये डीसी साठवल्या जाईल, जी पी व्ही सेलनं दिलेली आहे ती पुन्हा इन्व्हर्टरच्या मार्फत आपल्याला त्या डीसीपासून, म्हणजे त्या बॅटरीमधल्या इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर पुन्हा इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करावं लागतं. तर या ठिकाणी एक डिफरन्स बिटवीन एस पी व्ही आणि कन्व्हेन्शनल पॉवर सप्लाय याच्यामधला फरकचा एक टेबल दिलेला आहे, फार महत्वाचा टेबल आहे. तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल, तुम्ही जर पुस्तक हातात घ्याल तेव्हा लक्षात असेल की इकडे सिरियल नंबर 10 पॉईंट दिलेला आहे, आणि इकडे आयटम म्हणजे काय स्पेसिफिकेशननुसार पॉवर प्लांट कॉन्फिग्युरेशन आहे सोलर पी व्ही आणि कन्व्हेन्शनल पॉवर सप्लाय याच्यामधला डिफरन्स या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. आपल्या लक्षात येईल की सोलर फोटोव्होल्टिक सेल सिस्टीम आणि कन्व्हेन्शनल पॉवर सप्लाय याच्यामध्ये काय फरक आहे. ऑपरेशनचा जर फरक विचार केला तर सोलर पी व्ही जे आहे तर हे डिसेंट्रलाइज आहे. डिसेंट्रलाइज म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं युनिट लावून तुम्ही डिसेंट्रलाइज असं करू शकता, एका घरासाठी एक किंवा दुसऱ्या घरासाठी किंवा इंडस्ट्रीमध्ये आपापल्या लेवलवर आपण देता, म्हणजे एक केंद्रित असं व्यवस्था नाही, डिसेंट्रलाइज आहे. सेंट्रलाइज म्हणजे काय, जसं एम एस सी बीचा पॉवर सप्लाय जनरेशनचा जो प्लांट आहे आपल्या परिसरामध्ये समजा जसं पारसला आहे तो सेंट्रलाइज आहे, तिथूनच तुम्हाला तो सप्लाय मिळतो. पण इथं तसं होत नाही, डिसेंट्रलाइज आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीनं सुद्धा घरावर सुद्धा आपण ही ऊर्जा निर्माण करून वापरू शकतो. तर कन्व्हेन्शनल पॉवर सप्लाय हा सेंट्रलाइज आहे, एक केंद्रित आहे. डिपेंडन्सी ऑन एक्स्टर्नल फ्युएल सोर्स, बाहेरचा काही फ्युएल सोर्सची म्हणजे काही फ्युएल म्हणजे काही इंधन काही बाकीचं लागतं का, जसं काही बाकीच्या कन्व्हेन्शनल पॉवर सप्लायमध्ये जसं तुम्हाला कोळसा लागतो, हायड्रोलिकमध्ये पाणी लागतं, असं काही लागतं का. तर या ठिकाणी जर सोलर पी व्हीला जर विचार केला तर व्हेरी लो, आणि कन्व्हेन्शनल पॉवर सप्लायला तर पूर्णतः कम्प्लिटली इथं लागतं, फ्युएल एनर्जी लागतं. नंतर तिसरं आहे डिझाईन, तर लोड स्पेसिफिक असतं सोलर पी व्ही, किती सेल वापरले म्हणजे किती लोड मिळेल, किती बॅटरीज मिळेल, असं ते त्याचं स्पेसिफिकेशन असतं. आणि जर कन्व्हेन्शनल पॉवर सप्लाय जर केला तर कॅपॅसिटी स्पेसिफिक असतं, किती कॅपॅसिटीचा इश्यू बन असतं. इथं लोड स्पेसिफिक आहे, इथं कॅपॅसिटी स्पेसिफिक आहे. कन्व्हेन्शनलमध्ये कॅपॅसिटी स्पेसिफिक आहे, तर सोलर पी व्हीमध्ये लोड किती तुमच्या घराचा असला तर त्या हिशोबानुसार तुम्हाला ते घ्यावं लागतं. नंतर स्टॅबिलिटीचा जर विचार केला तर लो कॅपॅसिटी आहे सोलर पी व्हीची, आणि कन्व्हेन्शनलची जर विचार केला थ्री फेज सप्लाय पण आपण घेऊ शकतो, हाय कॅपॅसिटी आहे. नंतर जेस्टेशन पिरियड जो आहे याचा जर विचार केला तर सोलर पी व्ही सिस्टीमचा अगदी शॉर्ट असतो, तर याचा जेस्टेशन सिस्टीमचा कन्व्हेन्शनलमध्ये लॉंग आहे. नंतर ट्रान्समिशन लॉसेस, सोलर पी व्ही मध्ये लॉसेस अगदी कमी आहे, कारण तुम्हाला माहित आहे डिसेंट्रलाइज आहे, खूप लांबवर वाहून आपण ती ऊर्जा आणत नाही, घरावर किंवा इंडस्ट्रीवर जिथे मोठी मोकळी जागा असेल त्या त्या ठिकाणी आपण ती करतो, त्याच्यामुळे ट्रान्समिशनचा लॉसेस म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ऊर्जा वाहून येत असताना ज्याला ट्रान्समिशन लॉसेस म्हणतो, त्याच्यामध्ये बरेच फॅक्टर्स येतात, ते या सोलर पी व्ही सिस्टीममध्ये येत नाही, त्याला लो म्हणू आपण, परंतु कन्व्हेन्शनल पॉवर सिस्टीममध्ये हाय आहे. नंतर ओ एन एम कॉस्टिंग म्हणजे ओरिएंटेशन, आणि त्याला जर मॅन्युफॅक्चरिंग जे आपण म्हणतो ती कॉस्ट जी आहे, तर सोलर पी व्हीला लो लागते आणि कन्व्हेन्शनला हाय लागतं, कारण तुम्हाला जनरेशन प्लांट, त्या ठिकाणी लागणारं फ्युएल आणि आणण्याची व्यवस्था, पुन्हा डिस्ट्रीब्युशनची व्यवस्था, जनरेशनची व्यवस्था, त्याची सुरक्षितता, ह्या सगळ्या गोष्टी जर विचार केला तर तुम्हाला कन्व्हेन्शनल पॉवर सप्लायमध्ये खूप महागड पडतं. नंतर कॅपिटल कॉस्ट जी आहे, जी कॅपिटल कॉस्ट म्हणजे सुरुवातीला जो लागणारा खर्च आहे तो जर पाहिला तर तो सोलर पॉवर सिस्टीमला हाय आहे, जास्त आहे, परंतु लॉंग टर्ममध्ये वापरला तर मग मात्र ते आपल्याला फायदेशीरच पडतं. कन्व्हेन्शनल पॉवर सप्लायला कॅपिटल कॉस्ट त्या कम्पॅरेटिव्हली तुम्हाला स्वस्त पडतं, पुन्हा आपल्याला बॅटरीज वगैरे वापरावं लागतं सोलर सिस्टीममध्ये. परंतु याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, हे महागडं जरी पडत असलं तर पृथ्वीचा एकूणच जर इकोसिस्टीमचा विचार केला तर आता पुढचा जो ऊर्जेचा स्रोत आहे तो आपल्याला सोलर एनर्जीपासून घेणं क्रमप्राप्त ठरणार आहे. नंतर रनिंग जी कॉस्ट आहे तर ती रनिंग कॉस्ट मग फार काही लागत नाही एकदा सिस्टीम तयार केल्यानंतर सोलर पी व्हीला,
कन्व्हेन्शनलला मात्र रनिंग सिटी मी सर्व संबंध व्यवस्था सांभाळत असताना लागणारा जो खर्च आहे मेंटेनन्स वगैरे बाकीच्या गोष्टी हा याच्यामध्ये हाय जातो. नंतर हा महत्वाचा कडीचा मुद्दा आहे एन्व्हायरमेंटल पोल्युशन. तर सोलर पीव्ही मध्ये नगण्य आहे, नन नाहीच आहे. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं फ्युएलचं ज्वलन होत नाही, कुठूनही तिथून धूर निघत नाही, कार्बन मोनॉक्साईड किंवा कार्बन डायऑक्साईड होत नाही. त्याच्यामुळे याच्यातून पर्यावरणाचं नुकसान होण्याची शक्यता सूर्यापासून सूर्यसंबंध वेळ असतो त्याचा वापर करून करावा लागतो, कुठलं एक्स्ट्रा फ्युएल जाळावं लागत नाही. त्यामुळे एन्व्हायरमेंट पोल्युशन हे अतिशय कमी असतं. कन्व्हेन्शनलमध्ये ॲट गॅसियस अँड पर्टिक्युलेट टॉक्झिन्स विच कॉजेस पोल्युशन अँड इकॉलॉजिकल इमबॅलन्स हा फार महत्त्वाचा विषय आहे. कारण त्याच्यातून निघणारे जे गॅसेस आहेत पुन्हा टॉक्झिन्स आहे त्याच्यातून जे काही ज्याला आपण म्हणू जनरेशन प्लांट म्हणून निघणारा बाकीचा जो कचरा आहे तो सगळा आणि खनिज जमिनीतून खपकाम करून जर लोक कोळसा काढायचा आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर इकोलॉजिकल इमबॅलन्स होण्याची शक्यता या कन्व्हेन्शनल पॉवर सप्लायमध्ये असते. तर अशा पद्धतीनं आपण हे एस पी व्ही सिस्टीमचा या ठिकाणी विचार केलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला एस पी व्ही सिस्टीममध्ये कसं स्टँड अलोन सिस्टीम पाहिजे, हायब्रिड सिस्टीम काय, ग्रीड कनेक्शन सिस्टीम काय, आणि याचे कन्व्हेन्शनल पॉवर सप्लाय आणि जो आपला एस पी व्हीचा जो नवीन आलेला सोलर पॉवर सिस्टीम आहे याच्यामधला आपण फरकही या ठिकाणी पाहिला. आपण पुन्हा एक वार हे सर्व थेअरी वाचत राहावी, याच्यावरचे शॉर्ट क्वेश्चन तुम्ही तयार करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेकरता आणखी मदत होईल. धन्यवाद. पुढच्या याच्यात लेसनमध्ये आपण भेटू.